गोंदियाच्या कुंभाटोली भागातील श्री सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने यावर्षी कर्नाटक राज्याच्या बँगलोर येथील श्री अणम्मा देवीची मूर्ती आपल्या शारदा मंडपात विराजित केली असून देवीचे नऊ बाल्य रूप देखील ठेवण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी सार्वजनिक उत्सव साजरे करताना लाईट डेकोरेशन पिंडाल सजावटीचे साहित्य नव्हते. अशावेळी देखील लोक कशा पद्धतीने इको फ्रेंडली देखावा तयार करून सार्वजनिक उत्सव साजरा करायचे हाच प्रयत्न या सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केला असून बांबू आणि गवत विटा आणि मातीचा वापर करून इको फ्रेंडली पद्धतीने खोपडी उभारून श्री अनन्या देवीची मूर्ती यात विराजित करत निसर्गाची समतोल राखण्यासाठी इको फ्रेंडली देखावाच्या माध्यमातून आपण सार्वजनिक उत्सव साजरा करू शकतो हे दाखवून दिले आहे. मी इथे बँगलोरची अणिंबा देवी आहे तिचे दर्शन घ्यायला आलेली आहे. खूप छान दर्शन आहे आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन पण इको फ्रेंडली आहे आणि दर्शन घेऊन खूप छान वाटलंय. इथे हे एरिया जे आहे ते कुंभारे टोली मालवीय वार्ड गोंदियाचे आहे. तर या वर्षी या मंडपाचा 24वा वर्ष असून याआधी देखील या मंडळाने देशातील विविध मंदिरातील देवीच्या मूर्त्या शारदा उत्सवात विराजित करून लोकांना दर्शन घडविले आहे. तर या मंडपाला भेट देण्यासाठी दूरदूरून हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेतात हे विशेष. हमने बेंगलोर की सत्यसिंगिनी बनाई इस बार हमने कुछ अनन्य माता बनाई है. इससे पहले हमने जो हमको जो 24 साल हो चुके हैं हमने हर साल की तरह इस साल भी इको फ्रेंडली किया है और हमने हर साल हमारा ये ऑब्जेक्शन है कि हम लोग इको फ्रेंडली करते हैं डेकोरेशन. हमको कहीं पे भी आपको इससे पहले भी हमने वृक्षारोपण के ऊपर ये किया था. इससे 3 साल पहले हमने अलग अलग देवस्थान की मूर्तियाँ की जैसे कि अपना शक्तिपीठ बनाया हमने और मैहर की शारदा जी बनाई है और छत्रसंगने जी माता बनाई है. इस तरह से हमारा ये है उद्देश्य है कि लोगों तक के पौधे कि हम लोग सब इको फ्रेंडली हो करके. बेंगलोर की अनन्या माता जी है त्यांचा देखावा है का होते खूप सारे लोक असे राहतात जे दर्शन स्थळी खूप दूर दूर दर्शन राहते त्यामुळे तिथं जाऊ नाही शकत तर तिथचे लोक तिथं जाऊ नाही शकत तर ते लोक इथं आमच्या कमिटीमध्ये जे पण आम्ही डेकोरेशन करतो तर तिथं येऊन सन्या ते दर्शन घेतात. जसं की आप देखते आ रहे हो इसके पहले भी हम लोग 24 साल से कुछ नया हमेशा किए है जैसे कि आपने इको फ्रेंडली जैसा भी आपने बताया और हम भी उसी तरीके से इको फ्रेंडली तरीके से ही हम लोग हमेशा कुछ नया ही करते हैं और आने वाले समय भी हम लोग कुछ ऐसा ही इको फ्रेंडली टाइप का ऐसा कुछ नया करेंगे जैसे कि आने वाले इंडिया के अंदर में जैसे कि नॉर्मली सभी लोग डेकोरेशन करते हैं है ना. तो हम लोग चाहते हैं कि ऐसा कुछ आप सोचो ऐसा कुछ नया सोचो कि जिससे आपको देखने में उस एकदम उत्साह हो कुछ नया देखने को मिले. ये सब सारी चीज़ें बहुत अच्छी लगती है तो मैं चाहता हूँ कि आप सभी सब चीज़ों को देखते हुए आप भी इस तरीके का डेकोरेशन करते रहे. तेरे चरणों पे वा